एक गोष्ट ऍज अ ट्रेनर माझी ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बनते की लोकांना फक्त हाच भाग नाही सांगायचा सा, त्याचा दुसरा जो भाग आहे तो पण सांगणं गरजेचं आहे दिवसभर ऑफिस मध्ये फिरताना याच्या त्याच्या नावाने शिव्या द्यायच्या याचं वाटोळं कसं होईल त्याचं वाटोळं कसं होईल हा पुढे कसा जाणार नाही लॉ ऑफ अट्रॅक्शन युज करायच्या आधी जर एखाद्याचं कर्म वाईट असेल आपण म्हणूया तर त्या केस मध्ये जर तो नंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन युज करतोय तर तो चांगले रिझल्ट कसे एक्सपेक्ट करू शकतो आणि नाईन्टी पर्सेंट लोक इथेच लॉ ऑफ अट्रॅक्शन शस्त्र खाली ठेवून देतात आणि जीवनाला शरण जातात तर मन अशा प्रकारचा अवयव आपल्या शरीरात काही अस्तित्वात नाही मग मनच नाही तर अचेतन मन किंवा ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो त्याचा तर प्रश्नच येत नाही लोकांना असं वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला ते देईल जे तुम्ही मागत आहात बरोबर ही तुझी पण धारणा असेल बट ती चुकीची धारणा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ती म्हणजे तुम्ही जर फक्त स्वतः करता स्वतः करता स्वतः करताच मागत राहिले तर युनिवर्स तितक्या लवकर तुम्हाला देणार नाही किंबहुना कदाचित देणारही नाही त्याच्याकरता कारण की बऱ्याच लोकांना असंही वाटतं की मी एखाद्या व्यक्तीचा वारंवार विचार केला लॉ ऑफ अट्रॅक्शन दृष्टीने ती व्यक्ती येऊन मला लगेच माळ घालेल तर असं मग या सबकॉन्शियस माइंडचा लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये रोल काय आहे आले समजा तुम्ही बाहेर घरात आलेत आणि गाडीची चावी तुम्ही टेबलवर ठेवली अगदी रँडम ऍक्ट आहे ही आणि नंतर एक दीड तास तुम्ही घरात बसले आणि आता परत गाडी घेऊन बाहेर जायचे आणि गाडीची चावी सापडत नमस्कार आज आपण आलो आहोत डॉक्टर निलेश चल्लारे यांना भेट द्यायला आणि त्यांच्यासोबत आपण खूप साऱ्या इंटरेस्टिंग चर्चा करणार आहोत ज्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन पास्ट लाईफ रिग्रेशन इमोशनल इंटेलिजन्स अशा सगळ्या डायव्हर्स टॉपिक्स इन्क्लुडेड असतील तर आपण आता निलेश सरांनाच विचारूया त्यांच्या बॅकग्राऊंड बद्दल नमस्कार सगळ्यांना माझा आता बॅकग्राऊंड बद्दल बोलायचं झालं तर जास्तीत मोर दॅन फोर्टीन इयर्सचा एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे हा एक्सपिरियन्स मेजरली ट्रेनिंग अँड कोचिंग बिझनेसमधला आहे माझी जी जर्नी सुरू झाली होती ट्रेनिंगची आणि लोकांशी जोडलं जाण्याची आणि त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी एक चांगला बदल घडून आणण्याची ह्या ऑब्जेक्टिव्हनी जी जर्नी सुरू झाली होती त्याला आपण चौदा वर्ष झालं असं म्हणू शकू ही सुरुवात झाली मेजरली सॉफ्ट ट्रेनिंग पासन त्याच्यानंतर माझे वेगवेगळे अनुभव मला जे प्राप्त होत गेले त्या अनुभवातनं मी गेलो की नाही लोकांच्या मध्ये बदल घडवायचा असेल तर फक्त वरवरती बदलून बदल घडून फायदा नाही आपण आंतरिक बदल घडवणं जास्त गरजेचं आहे जेणेकरून माझ्या वर्कशॉपला कोणी जर आलं तर तो फक्त तेवढ्या चांगलं वाटून फील गुड होऊन गेला नाही पाहिजे तर तो, तो बदल जास्तीत जास्त काळ त्याच्यावर टिकला पाहिजे आणि त्याच्यानंतर माझी जर्नी गेली जी एनएलपी कडे म्हणजेच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आपल्या संभाषणामध्ये मी पुढे जाऊन त्याच्याबद्दल बोलेलो एनएलपी नंतर मग इमोशनल इंटेलिजन्सची मी सर्टिफिकेशन घेतलं एनएलपीचं सर्टिफिकेशन डॉक्टर डेव्हिड लिंकन यांच्याकडनं झालं इमोशनल इंटेलिजन्सचं झालं आणि त्याच्यानंतर माझी स्वतःची वर्कशॉप सुरू झाली आणि त्याच्यामध्ये माझा जो मेजर कोर एरिया जो झाला तो म्हणजे वर्किंग ऑन सबकॉन्शियस माइंड आणि त्याचबरोबर द लॉ ऑफ अट्रॅक्शन ही जर्नी सुरू झाली होती दोन हजार तेरा साली yeah. त्याच्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्येच स्वतः प्रॅक्टिस करत करत आणि लोकांना तो शिकून त्यांच्या अनुभवातनं लॉ ऑफ अट्रॅक्शनचे वेगवेगळे पैलू हळूहळू उलगडत गेले आणि त्याचबरोबर मग लॉ ऑफ अट्रॅक्शन जर आपल्या आयुष्यात उत्तम पद्धतीने राबवायचं असेल तर त्याच्याकरता एक फाउंडेशन एक कृती पद्धती आणि त्याचबरोबर आपल्याला हवे ते आउटकम्स मिळण्याकरता आपण काय केलं पाहिजे याचा एक ब्लू प्रिंट माझ्या पुढे तयार झाली आणि जवळजवळ मागच्या सात ते आठ वर्षापासून मी माझं जे सिग्नेचर वर्कशॉप आहे द मास्टर माइंड त्याच्याद्वारे लोकांपर्यंत ते घेऊन जात आहे माझं इंस्टाग्राम प्रोफाईल असेल किंवा फेसबुक असेल त्याद्वारे लोकांपर्यंत आपला जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न असतो हेच मागच्या माझ्या आयुष्यातलं सार म्हटलं तरी चालेल आणि इथून पुढे ते घेऊन जाण्याची माझी इच्छा जा। आहेच हे माझं झालं बॅकग्राऊंड बद्दल सर तुम्ही आता सांगताना तुम्ही सबकॉन्शियस माइंड याचा उल्लेख केला तर आमच्या ऑडियन्सला हे जाणून आहे की सबकॉन्शियस माइंड आणि त्याचं माइंडच खूप गरजेचं आहे तर मग त्याचा इम्पॅक्ट कसा होतो आणि काय असत खूप महत्वाचा आणि अगदी बेसिक प्रश्न विचारला तू खरं सांगायचं तर बायोलॉजीच्या दृष्टीने जर बघितलं मेडिकल सायन्स असेल किंवा बायोलॉजीच्या दृष्टीने तर मन अशा प्रकारचा अवयव आपल्या शरीरात काही अस्तित्वात नाही मग मनच नाही तर अचेतन मन किंवा ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो त्याचा तर प्रश्नच येत नाही पण मग आपण सायकोलॉजीच्या दृष्टीने बघितलं किंवा आपली मायथोलॉजी आहे म्हणजे प्रत्येक धर्माचं पुस्तक उघडून तुम्ही बघा ते पुस्तक कितीही जुनं असो म्हणजे कुराण असो बायबल असो किंवा आपली गीता असो या सगळ्यांनी मनाबद्दल खूप प्रचंड चर्चा केलेली आहे आणि मग आजच्या सायन्सच्या लोकांना थोडस सा पटेल असं उत्तर जर द्यायचं ठरलं तर मन म्हणजे काय तर हा आपला जो ब्रेन आहे या ब्रेनमध्ये जी विचारांची शृंखला तयार होते देवाणघेवाण होते किंवा भडीमार होतो येतात जातात जे काही आहे ते सगळ्या विचारांची जी, जी कृती आहे त्याला आपण मन म्हटलं तरी चालेल मग याच्यामध्ये काय आहे तर मनामध्ये आपण असं समजूया की आपण जी रोजची दुनिया बघतो त्या रोजच्या दुनियेला समजून घेण्याकरता एक जागे मन किंवा एक साधं मन जे आपलं आपण आता तू बोलतोय मी बोलतो आपलं तुझं लक्ष माझ्याकडे आहे आजूबाजूला लाईट्स आहेत तुझी टीम उभी आहे ऑडियन्स बसलेले आहेत या सगळ्यांची जाणीव तुला आहे आणि यालाच आपण आपलं कॉन्शियस माइंड म्हणतो चेतन मन ज्याला सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस एका वेष्टी असतो मग त्याचद्वारे जर सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला गेली तर काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही फॉर एक्झाम्पल की एखादी गोष्ट तुम्ही घरात आले समजा तुम्ही बाहेरनं घरात आलेत आणि गाडीची चावी तुम्ही टेबलवर ठेवली अगदी रॅन्डम ऍक्ट आहे ही आणि नंतर एक दीड तास तुम्ही घरात बसले आणि आता परत गाडी घेऊन बाहेर जायचे आणि गाडीची चावी सापडत नाही मग सापडत नाही सापडत नाही सगळीकडे शोधून होते आणि मग घरामध्ये त्रागा होतो याला ओरड त्याला ओरड सगळं होतं आणि शेवटी शोधता शोधता ती पुन्हा तिथेच सापडते जिथे आपण ठेवली होती ज्या ठिकाणी आपण तीन चार वेळा बघूनही झालं मग ती चाबी जी आहे ती काही काळाकरता गायब झाली होती का तर नाही होत काय की जेव्हा तुम्ही तुमच्या मनाद्वारे या सगळ्या दुनियेला सामोरे जात असतात आपलं मन एका विशिष्ट अवस्थेत जातं ज्याला दा आम्ही ट्रान्स म्हणतो जी सबकॉन्शियस माइंडची एक महत्वाची अवस्था आहे ज्याच्यामध्ये सबकॉन्शियस माइंड आपल्या मनामध्ये आलेले बिलीफ्स त्याच्यामध्ये आलेले माहिती नॉलेज त्याला प्रोसेस करत करत अगदी एक मोठा माहितीचा खजिना तयार करून ठेवतो हो जो आपल्याला कॉन्शियसली अवेलेबल नसतो त्याला आपण अगदी मोठ्या मोठ्या पद्धतीने म्हणायचं तर सबकॉन्शियस माइंड म्हणू शकतो हे अगदी शंभर टक्के बरोबर उत्तर आहे असं नाही पण एक्झॅक्टली काय आहे रुटीन मध्ये ते मी तुला सांगू शकेल मग या सबकॉन्शियस माइंडचा लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये रोल काय आहे तर लॉ ऑफ अट्रॅक्शन एक्झॅक्टली कसा काम करतो त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत काय आहे वगैरे पण बेसिकली लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोलताना असं म्हटलं जातं की तुमचं कॉन्शियस माइंड तुमचं सबकॉन्शियस माइंड आणि हे जे युनिव्हर्स एनर्जी आहे या तिघांचं जोपर्यंत कनेक्शन होत नाही तोपर्यंत तो, लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या आयुष्यामध्ये काम करू शकत नाही अशी बेसिक माहिती म्हणा किंवा फाउंडेशन अशी बेसिक धारणा आहे मग तुमचं कॉन्शियस माइंड आणि तुमची युनिव्हर्सल एनर्जी या दोघांमधला जो मिसिंग लिंक आहे किंवा जो या दोघांना जोडतो त्याला मी लॉ ऑफ माइंड असं म्हणतो ओके ओके तर सर आता लॉ अट्रॅक्शन बद्दल आपण जसं डिस्कस केलं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल असा एक क्वेश्चन होता की जे पण जसं तुम्ही बोला की युनिव्हर्सल एनर्जी तर युनिव्हर्सल एनर्जी ही आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन सपोर्ट करते हे कशावरून आपण समजू शकतो बरोबर आता या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी हा म्हणतो आपण हा पाचव्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे आपण पहिल्या चॅप्टरकडे थोडस जाऊया सगळ्यात पहिले आपल्या सगळ्या ऑडियन्सला मी एक्सप्लेन करू इच्छितो की लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्या दृष्टीने माझ्या अनुभवातनं मी जे शिकलो वाचलं अनुभवलं यातनं एक लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आहे ते समजून घेऊया बऱ्याच लोकांना शाहरुख खानचा जो चित्रपट आला होता माझ्या अंदाज ओम शांती ओम त्यापासून त्याची एक क्लिप आहे तो स्टेजवर जाऊन म्हणतो की अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी उसे तसे मिलाने की कोशिश मी लग जाते दॅट इज डेफिनेटली अ लॉ ऑफ अट्रॅक्शन पण मग झालं काय की लोकांना असं वाटायला लागलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय एखादी गोष्ट हवी असेल तर त्या गोष्टीबद्दल वारंवार वार विचार करायचा वारंवार विचार करायचा आणि कुठून तरी आकाशातनं ती गोष्ट आपल्या आयुष्यात येऊन पडणार असं बऱ्याच ट्रेनर्सने बऱ्याच कोचेसने बऱ्याच पुस्तकांनी लोकांच्या मनावरती बिंबवलं का बरं कारण की हा विचार करणं खूप सोपं आहे हा विचार तितका आपल्याला प्रभावित पण करतो अरे काहीच करायचं नाही काही फक्त विचार करायचा आणि आपल्या था आयुष्यात हवं ते मिळेल माणसाच्या ब्रेनची किंवा माणसाच्या मनाची जी जडणघडण झाली ती याच प्रकारे झाली कारण की माणसाच्या ब्रेनला आणि मनाला शॉर्टकट हवे असतात okay. म्हणजे बघा ना आपण आता उत्क्रांतीवादाचं जर उदाहरण घेतलं तर मनुष्य अगदी गुहेत राहायचा आग वगैरे त्याच्याकडे नव्हती मग आग पेटायला आपल्याला दोन दगड एकमेकावर घासावे लागायचे त्याच्या दोन तीन तास बिचारे जात असतील आणि नंतर त्याला शोध लागला की अरे लाकूड एकमेकावर घासलं किंवा कि त्याचं घर्षण झालं त्याच्यातून पण आग पैदा होते मग त्या आगीपासून आपल्या काडे पेटीपर्यंतचा पे जो प्रवास आहे तो म्हणजे आपले कष्ट वाचवण्याचाच प्रवास आहे पहिल्यांदा आपण पायी चालायचो त्याच्यानं चाकाचा शोध का लावला कष्ट वाचायचे होते एका माणसाला दुसऱ्या माणसाची दुसऱ्या गावातल्या माणसाची जर बोलायचं असेल तर तिकडे जाऊन बोलावं लागायचं आपण फोनचा शोध लावला पत्राचा शोध लावला का बरं कारण की मनुष्याचं ब्रेन आणि माइंड याच पद्धतीने काम करतो की माझी जी कामं आहेत ती जास्त कमीत कमी कष्टात व्हावी yeah. आणि ही जी कंडिशनिंग आहे ही अगदी आपल्या इव्होल्युशन पासून आतापर्यंत आली आहे त्यामुळे जर कोणी असं आपल्याकडे आलं की व्यायाम न करता वजन कमी करा डाएट न करता वजन कमी करा कष्ट न करता पैसे कमवा त्याचप्रकारे कुणीतरी सांगितलं की फक्त विचार करायचा आणि आयुष्यात हव ते घडेल आणि लोक त्याच्याकडे जास्तीत जास्त आकर्षित झाले आणि मार्केटिंगसाठी ते एका प्रकारे कुठेतरी बरोबर पण होतं असं म्हणायला वावगं ठरणार नाही पण एक गोष्ट ऍज अ ट्रेनर माझी ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बनते की लोकांना फक्त हाच भाग नाही सांगायचा त्याचा दुसरा जो भाग आहे तो पण सांगणं गरजेचं आहे हो लॉ ऑफ अट्रॅक्शनचं बेसिक डिस्क्रिप्शन हेच आहे की एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार विचार जर केला ही सगळी जी युनिव्हर्सल एनर्जी आहे ती गोष्ट तुमच्या आयुष्यात यावी याच्याकरता प्रयत्न करते प्रोव्हाइडेड दर आर सर्टन टर्म्स अँड फॉलो मग त्या सर्टन टर्म्स अँड कंडिशन्स काय आहे तर लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्या दृष्टीने इज नथिंग बट अ माइंडसेट okay. लॉ ऑफ अट्रॅक्शन एक जीवन पद्धती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन एक माइंडसेट आहे आणि त्याच पद्धतीने जर आपण पुढे घेत गेलो तर मग लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि सबकॉन्शियस माइंड यांच्याबरोबर काम करून तुम्हाला हवे रिलेशन्षिप्स रिलेशन्षिप्स हो ते रिझल्ट जीवनामध्ये मग तुमच्या फायनान्स रिलेटेड असतील तुमच्या मेंटल हेल्थ रिलेटेड असतील रिलेशनशिप्स रिलेटेड असतील रिलेशनशिप इथे जरा टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय पुढे मी सांगतो त्याच्याकरता कारण की बऱ्याच लोकांना असंही वाटतं की मी एखाद्या व्यक्तीचा वारंवार विचार केला लॉ ऑफ अट्रॅक्शन दृष्टीने ती व्यक्ती येऊन मला लगेच माळ घालेल तर असं नाहीये त्याच्याकरता आपण पुढे डिटेलमध्ये बोलूच त्याच्यानंतर मग तुमचं हेल्थ रिलेटेड झालं तर या चार सेक्शनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उत्तम उपयोग करून तुम्ही तुमचं जीवन माझ्या दृष्टीने मी एक शब्द वापरतो बेटर अँड बेटर अबंडंट बनवू शकतात चांगलं बनवू शकतात उपयोग आपल्या करता राहणार आहे आणि तोच लॉ ऑफ अट्रॅक्शन इथून पुढे पण आपण आपल्या संभाषणात रेफर करणार आहोत तर सर आता लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही सांगताना एक टर्म यूज केली की माइंडसेट पण त्यासाठी आपलं गरजेचं आहे तर मग समजा एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की समजा एक खूप एखादा मुलगा असेल ओके खूप स्ट्रगलिंग फेज मध्ये आहे आणि त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा यूज करून त्याला पुढे यायचंय वरती उठायचे पण मग त्याच्या सराउंडिंग अशा असल्यामुळे त्याचं माइंडसेट ते बनतच नाही म्हणजे ठीक आहे त्याने विचार जरी केला की के मला हा ठीक आहे मला अशी नोकरी पाहिजे हे हे त्यांनी टर्म्स सेट केले स्टँडर्ड सेट केले की के इथपर्यंत मला जायचंय पण तिथे जाताना तो ते बिलीव नाही करू शकत की मी तिथपर्यंत जाईल तर मग ही बिलीव किंवा तो माइंडसेट कसा बनवायचा आणखीन आपल्या टॉपिक मध्ये एक महत्वाचा आणि इंटरेस्टिंग प्रश्न तू विचारला माझ्या अंदाज ऑडियन्सला असा काही प्रॉब्लेम नाही असायला पाहिजे की आम्ही डिस्कस करताना इकडे तिकडे उड्या मारत राहूया आणि आता तू जो विचारलं की एक मुलगा आहे जो गरीब आहे आणि त्याला श्रीमंत व्हायचं आहे किंवा जास्तीत जास्त पैसे कमवायचे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन असं सांगतं की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला आता जणू काही ऑलरेडी मिळालेली आहे असं फील करा आणि युनिव्हर्सला सांगा की मला हे हवंय okay. लॉ ऑफ अट्रॅक्शनची ची जी ची ची बेसिक कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही युनिव्हर्सला असं नका सांगू की मला हे दे मला ते दे तुम्ही युनिव्हर्सला असं सांगा की मला हे ऑलरेडी मिळालेलं आहे म्हणजे जिम कॅरीचं बऱ्याचदा उदाहरण दिलं जातं जिम कॅरी हॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता जो आहे तो जेव्हा स्ट्रगल करत होता तो स्वतःलाच एक एक लाख डॉलर चेक लिहून स्वतःलाच पोस्ट करायचा आणि ते बघून तो स्वतः आनंदित व्हायचा जेणेकरून त्याच्या मनामध्ये एक तो माइंडसेट निर्माण होईल की आय एम वर्दी ऑफ वन लॅक डॉलर्स yeah. मी एक लाख डॉलरचं काम करण्याच्या लायकीचा आहे आणि एक लाख डॉलर्स माझ्याकडे येऊ शकतात हा माइंडसेट त्याने तयार केला आणि त्याद्वारे मग त्याच्याकडे अशा पद्धतीचं काम येत गेलं yeah. की जेणेकरून त्याची फायनान्शियल ग्रोथ झाली मग आपल्या या गरीब मुलाकडे जर आलं तर पहिली गोष्ट म्हणजे मला सांग आता त्याचा माइंडसेट लॉ ऑफ अट्रॅक्शनद्वारे श्रीमंतीचा आहे का आता श्रीमंती पुन्हा हा शब्द जो आला हा सब्जेक्टिव्ह शब्द आला म्हणजे एखाद्या गरीब मुलाला विचारलं की बाबा रे तुला श्रीमंत व्हायला आवडेल का तो म्हणेल हो नक्कीच मग आपण म्हटलं की कि किती पैसे मिळाले म्हणजे तू स्वतःला श्रीमंत समजशील तो म्हणेल पन्नास हजार रुपये ते जर तुम्ही एखाद्या दहा लाख रुपये पॅकेज असणाऱ्या एखाद्या नोकरदाराला विचारलं की बाबा रे तुला श्रीमंत व्हायला आवडेल का तो म्हणेल हो मग किती पैसे मिळाले म्हणजे तुला श्रीमंत झाल्यासारखं वाटेल तो म्हणेल पन्नास लाख मग आता बघा श्रीमंतीची जी व्याख्या आहे ती पैशांवरती डिसाइड नाही होत ती त्यांच्या होते मग उद्या जर याला पन्नास हजार मिळाले आणि हा जर स्वतःला श्रीमंत समजू लागला याच्या आजूबाजूची दुनिया काय म्हणणार आहे काय तू पन्नास हजार कमवले वर्षभरात अरे मी तर एका महिन्यात कमवतो मग याची श्रीमंती चुकीची का तर मग इथेच जो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा प्रॅक्टिशनर म्हणजे जो त्याला प्रॅक्टिस करू इच्छितो त्या व्यक्तीने याची काळजी घेतली पाहिजे की मला जे पाहिजे आहे ते एक्झॅक्टली काय कस कुठे पाहिजे आहे आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं त्याच्या मागचा उद्देश कायम आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ती म्हणजे तुम्ही जर फक्त स्वतः करता स्वतः करता स्वतः करताच मागत राहिले तर युनिव्हर्स तितक्या लवकर तुम्हाला देणार नाही किंवा कदाचित देणारही नाही हे ऑडियन्सला मी सरळ सांगतो मग याच्यामध्ये तो माइंडसेट तयार करायचा आहे माइंडसेट म्हणजे काय की समजा उद्या एखाद्या व्यक्तीने त्याच्या करिअरसाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरायचा प्रयत्न केला तो समजा सिनियर ज्युनियर मॅनेजर आहे त्याला सिनियर मॅनेजर व्हायचं आहे आणि तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे काही टूल्स अँड टेक्निक्स आहेत मेजरली अफर्मेशन आहे व्हिज्युलायझेशन आहे ते वापरतोय आणि काम होत नाहीये मग इथे माइंडसेट महत्वाचा होतो की बाबा तू प्रयत्न केले मग लोक म्हणतात अरे मी प्रयत्न केले सगळं वापरलं पण काम होत नाहीये म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाहीये मग इथे पुन्हा माइंडसेटचाच प्रश्न येतो मला सांगा एखादी कंपनी एखाद्या व्यक्तीला प्रमोट केव्हा करेल जेव्हा त्यांना वाटेल की वर्दी आहे तो वर्दी आहे तो, वर तो, वर वर तो त्या पद्धतीचं काम करतोय तो पद्धतीचा रिझल्ट देतोय म्हणजे तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये फिरताना याच्या त्याच्या नावाने शिव्या द्यायच्या याचं वाटोळं कसं होईल त्याचं वाटोळं कसं होईल हा पुढे कसा जाणार नाही याच्याबद्दल विचार करायचे आणि दिवसातल्या चोवीस तासापैकी वीस पंचवीस मिनिटं या टेक्निकसाठी द्यायचे आणि नंतर म्हणायचं की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही तर होत नाही म्हणून मी म्हणतो की तुमचा माइंडसेट तुमची विचारसरणी ही चोवीस तास स्वतःच्या प्रगतीची आणि तुम्ही ज्या एन्व्हायरमेंट मध्ये काम करतायत त्या एन्व्हायरमेंटच्या प्रगतीचा देखील विचार करणारी जेव्हा असते तेव्हा येऊन युनिव्हर्स तुम्हाला तथास्तो म्हणतो दॅट इज द की पॉइंट ऑफ द लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि आणखीन थोडं डीप मध्ये जायचं तर मी असं म्हणेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आहे लोकांना असं वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला ते देईल जे तुम्ही मागत आहात hmm. बरोबर ही तुझी पण धारणा असेल yes. बट ती चुकीची धारणा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला ते नाही देत जे तुम्हाला हवं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला ते देईल जे तुम्ही स्वतः आहात कन्फ्युज म्हणजे काय सांगतो समजा एखादा बिझनेसमन आहे तो yes. बिझनेसमॅन महिन्याला पाच लाखाचा बिझनेस करतोय आणि उद्या त्याला वाटलं की मला माझा बिझनेस वाढवायचा आहे आणि तो पाच लाखावर पंचवीस लाखाचा महिन्याला झाला पाहिजे तर मग तो मन जो आहे तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचं वर्कशॉप अटेंड करेल माझ्याकडे येईल किंवा आणखीन बरेच रिणाहून कोचेस आहेत त्यांच्याकडे जाईल किंवा पुस्तक वाचेल एखादे व्हिडिओ बघेल जे काही आहे आणि त्याद्वारे ते टेक्निक शिकेल आता लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या खूप साऱ्या टेक्निक्स आहेत म्हणजे काही काही लोक असे म्हणतात की नाही फक्त कागदावरती असल्या त्याला हळदी कुंकू वा त्याला जाळान त्याला त्याला त्याची राग करान वाहून टाका तुमचं सगळं अशा पण बऱ्याच टेक्निक सांगणारी लोक आहेत पण ही झाली फक्त कृती ही काम करते नाही करते मला याच्यात जायचं नाही त्याद्वारे कोणत्याही अंधश्रद्धा मला तुझ्या या व्हिडिओद्वारे पसरवायच्या नाही मला बेसिक कॉन्शियसली बोलायचं माझं म्हणणं काय आहे कि त्या माणसाने वर्कशॉप अटेंड केलं एक एक दोन दोन लाखाचे वर्कशॉप अटेंड केले त्याने टेक्निक शिकल्या आणि त्याने रोजचा एक वेळ पंचेचाळीस मिनिटं लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॅक्टिस साठी काढून ठेवला रोज सकाळी तो पाचला उठतोय सहा वाजेपर्यंत सगळं करतोय व्हिज्युअलायझेशन ऑफरमेशन वगैरे वगैरे आणि जेव्हा ही व्यक्ती त्या बिझनेस मध्ये जाते त्या बिझनेस मध्ये जेव्हा याच्यापुढे याचे ये ग्राहक येतात जेव्हा याचे स्टेक होल्डर्स येतात याचे एम्प्लॉईज येतात त्यांच्याशी हा व्यवस्थित वागत नाही ग्राहकाला माल देताना गॅरंटी देताना हा खोटे प्रॉमिसेस करतो आहे त्याचा पैसा माझ्या खिशात जास्तीत जास्त कसा येईल फक्त त्याला त्याच्याशी त्याला त्या ती वस्तू विकल्यानंतर माझ्या ग्राहकाला खरंच समाधान मिळेल की नाही त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह याचा काहीच विचार करायचा नाही आपले एम्प्लॉईज जे आहेत त्यांना व्यवस्थित सोयी सुविधा द्यायच्या नाही वेळेवर पगार द्यायचा नाही आणि मग संध्याकाळी म्हणायचं हे युनिव्हर्स मला सगळं देत नाही तुम्ही ऍज अ व्यक्ती ऍज अ इंडिव्हिज्युअल यू शुड थिंक लाईक अ युनिवर्स युनिव्हर्स कधीही तुमचं वाईट व्हावं किंवा चांगलं व्हावं असं काम करत नाही युनिव्हर्स फक्त तुमच्या कर्मांचं फळ तुम्हाला जसं तसं देतो म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि लॉ ऑफ कर्मा गोज हँड इन हँड okay. बरोबर आणि त्याच्याकरता लॉ ऑफ अट्रॅक्शनचा माइंडसेट मग yeah. त्याच्यामध्ये तुमचं yeah. ग्रॅटिट्यूड येतं ग्रॅटिट्यूड म्हणजे जे आहे जो प्राप्त आहे वही पर्याप्त आहे yeah. इथपासून सुरुवात होते जो प्राप्त आहे वही पर्याप्त आहे इथंपासून सुरुवात जेव्हा होते मग जे प्राप्त करायचं आहे ते पर्याप्त केव्हा असेल कुठपर्यंत असेल इथपर्यंत देखील ही जर्नी जाते पण मग लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये लोकांना खूप इमिजिएट रिझल्ट पाहिजे असतात आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन देतो देखील कारण की तुमचं आधीच बिलीफ सिस्टम काय आहे तुम्ही आधीचं काम कसं केलेलं आहे याला पण तो महत्व देतो आणि मग तुम्ही काय मागत आहात कसे मागत आहात त्याला पण तो महत्व देतो तिथूनच तुमचे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे रिझल्ट मिळायला तुम्हाला सुरुवात होईल प्रोवाइडेड यू हॅव द माइंडसेट विच इज इन बॅलन्स ऑर विच इज इन अलाइनमेंट विथ वॉट यू वॉन्ट ओके तर सर नेक्स्ट क्वेश्चन माझा असं आहे की जसं तुम्ही लॉ ऑफ कर्मा हे सांगितलं तर समजा आधी लॉ ऑफ अट्रॅक्शन युज करायच्या आधी जर एखाद्याचं कर्म वाईट असेल आपण म्हणूया तर त्या केस मध्ये जर तो नंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन युज करतोय तर तो चांगले रिझल्ट कसे एक्सपेक्ट करू शकतो अतिशय मार्मिक प्रश्न आणि हा प्रश्नाचं उत्तर द्यायला कदाचित खूप वेळ लागेल मला पण मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करेल लॉ ऑफ कर्म काय म्हणतो लॉ ऑफ कर्म जे जसं कराल तसेच तुम्हाला रिझल्ट मिळतील तीन प्रकारची कर्म असतात एक आहे क्रियामान एक संचित आणि एक प्रारब्ध आता याच्या डिटेलमध्ये मी जास्त जात नाही क्रियामान कर्म म्हणजे काय तर थोडक्यात तुला तहान लागली तू पाणी पिलं तहान भागली म्हणजे तुम्ही कर्म केलं लगेच त्याचं फळ मिळालं ओके आपली सगळीच कर्म अशा प्रकारची नसतात समजा तू एखाद्या एक एक्झाम एक दिली आणि एक्झाम दिल्यानंतर रिझल्ट लागायला दोन महिने लागणार आहे पेपर चेकिंग वगैरे होऊन युनिव्हर्सिटीकडे तर दोन महिने वाट बघावं लागणार म्हणजे तू कर्म आता केलं आणि त्याचं फळ दोन महिन्याने मिळणार आहे ही पण कर्म आहेत मग जो तू प्रश्न विचारला की एखाद्या व्यक्तीने आता लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरायला सुरुवात केली आहे तो सगळं अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतोय पण आधीची कर्म त्याची वेगळी होती आणि मग त्याच्यामुळे त्याच्या आता जे लॉ ऑफ अट्रॅक्शन द्वारे पाहिजे ते मिळेल का तर इथे उत्तर जे आहे ते थोडस बॅलन्स्ड उत्तर आपल्याला द्यावं लागेल ते बॅलन्स उत्तर म्हणजे बघा कर्म थेरी सांगते त्याला जे भोगायचंय ते भोगावंच लागणार आहे पण जर लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याच्या बरोबरीने वापरला तर मग तुमच्या मेंटल लेवलवरती इमोशनल लेवलवरती इट विल प्रिपेअर यू टू गो थ्रू दोज थिंग्स ती जी फळं मिळणार आहे ती जर वाईट असणार असतील तर त्यांना सामोरं जाताना एक अवेअरनेस मनामध्ये येतो की बाबा रे हे जे काही होत आहे ना याचा करता बाहेरची परिस्थिती जिम्मेदार नाहीये मी स्वतः जिम्मेदार आहे ही रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा ती व्यक्ती घेते जसं आपल्या वाईट कृत्यांच्या वाईट फळांची जिम्मेदारी आपण घेतो ती जिम्मेदारी तुम्हाला माइंडसेटकडे घेऊन जाते लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या आणि मग तुम्ही तुमच्याबरोबर जर काही वाईट घडायला लागलं ला, तुम्ही असा विचार नाही करत की अरे देवा मी तर लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रॅक्टिस करतोय तू काय मला वाईट वाईट फळ देतोय नाही ही त्याची पहिली आपण म्हणतो ना वॉर्मअप ती असते आणि नाईन्टी पर्सेंट लोक इथेच लॉ ऑफ अट्रॅक्शनचं शस्त्र खाली ठेवून देतात आणि जीवनाला शरण जातात माझं म्हणणं हे आहे की नाही तुम्ही प्रॅक्टिस करत राहा त्याची पूल्स वापरत राहा कारण की जी याआधीची चुकलेली कर्म म्हणत नाही वाईट कर्म चुकलेली कर्म होती त्याचं फळ मिळणार आहे तर तुम्ही आता लॉ ऑफ अट्रॅक्शन जर वापरायला लागला तर नॉर्मल म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं नॉलेज नसताना त्याचे टूल्स अँड टेक्निक्स माहीत नसताना तुम्हाला जर एखादी गोष्ट मिळवायला अशा माइंडसेटमध्ये चार वर्ष लागणार असतील तर जेव्हा तुम्ही लॉ ऑफ कर्म समजून घेतात त्याच्याद्वारे स्वतःची जिम्मेदारी काय ती समजून घेतात तर ती जी प्रोसेस आहे ती चार वर्षाच्या याची दोन वर्ष लागतील mm. एखादी चांगली कर्म होती त्याला कदाचित एकच वर्ष लागेल पण ते टाळता येणं शक्य आहे तिथेच लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला येऊन मदत करतो म्हणतो ना आपण की एखादा माणूस गाळात फसलेला आहे आणि इकडे तिकडे ओरडतोय कोणी मदतीला येत नाही आणि जितके हातपाय मारेल तितका खाली बसणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन येऊन तुम्हाला तो हात देणार आहे एवढंच मी इथे सांगू शकतो okay. ओके तर सर नेक्स्ट क्वेश्चन असा होता की आपण नेहमी बोलतो की कि, सब किस्मत का खेल आहे लॉ ऑफ डेस्टिनी हे सगळे वर्ड्स खूप वापरले जातात आणि मोस्टली पीपल लोक यावरती खूप बिलीव करतात तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि किस्मत याचं काय कनेक्शन असेल सगळ्यांना पटेल सगळ्यांना रुचेल असं एक डायरेक्ट उत्तर देतो साध सोपं सरळ सुटसुटीत लॉ okay. ऑफ कर्मा किंवा किस्मत डेस्टिनी okay. याचे जे बिलेव्हिअर आहे त्यांचा हा मला बऱ्याचदा प्रश्न असतोच की जर सगळं ऑलरेडी लिहिलेलं आहे okay. हातांच्या रेषांवरती इथे okay. किंवा आपल्या कुंडलीमध्ये तर मग लॉ ऑफ अट्रॅक्शन ने खरंच आपण जीवन बदलू शकतो का मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे व्हॉट इफ तुमच्या कुंडलीमध्ये हेच लिहिलेलं असेल कि वयाच्या तिसाव्या वर्षी तुला लॉ ऑफ अट्रॅक्शनचं नॉलेज येईल आणि ते वापरून तू तुझं पुढचं जीवन बदलणार असेल तर मग सांगा कळतंय मला काय म्हणायचं ठीक आहे ना तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शन विश्वास नाहीये तुम्ही म्हणतात की नाही होऊ शकत मला माझी कर्म भोगायची अरे पण जर त्या कर्मामध्ये तुझ्या नशिबामध्ये हेच लिहिलेलं असेल की तीस वर्षापर्यंत पंचवीस वर्षापर्यंत काय उदाहरण घ्यायचं आपल्या चाळीस वर्षापर्यंत तुला याचं नॉलेज नव्हतं तू या बिलीफ होते आणि कुठेतरी एखाद्या पुस्तकाद्वारे एखाद्या व्हिडिओद्वारे एखाद्या कोच द्वारे एखाद्या इन्फ्लुएन्सरद्वारे तुझ्या आयुष्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनचं नॉलेज आलं आणि तेच वापरून तुझी पुढची प्रगती होणार असेल तर मग याला पण तुम्ही किस्मतच म्हणू शकता ना तुम्हाला त्याच्याकडे बिलीव्ह करायचं तिकडे बिलीव्ह करा इकडे बिलीव्ह करायचं करा तिकडे लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात बेसिक पॅरामीटर जो आहे तो हाच आहे बिलीफ 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 म्हणजे तुमची मान्यता तुमचा विश्वास याच्यावरती किती आहे तुम्ही मनामध्ये बऱ्याचदा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या वर्कशॉप मध्ये लोक येतात काहीतरी शिकतात आणि म्हणतात ठीक आहे ना करून बघू वापरून बघू काय होतं काय फरक पडतो नुकसान काही नाही आणि जर तुम्ही अशा फिफ्टी फिफ्टी पर्सेंटने विश्वासाने जर काम करायला गेलात तर तो, तो जी युनिव्हर्सल एनर्जी बसलेली आहे आता त्याला कोणी वेगवेगळ्या देवांच्या नावाने म्हणतं किंवा काय आपल्याला तिकडे जायचं नाही आपण त्याला एक युनिव्हर्सल एनर्जी वैश्विक शक्ती म्हणूया ती वैश्विक शक्ती म्हणजे तू कोण लागून गेला रे मला टेस्ट करणारा तू कोण लागून गेला रे की मला काय करायचं ठरवणारा तू जे करशील तेच मी तुला फळ देणार हो आहे आणि त्याच्याच करता मी तुझ्या जीवनात हे नॉलेज पाठवलेलं आहे आणि मग याच्याच बरोबर एक दुसरी कॉन्सेप्ट येते ज्याला मी फ्री विल म्हणतो फ्री विल म्हणजे माझ्या आयुष्यात काय घडलं पाहिजे काय घडू शकतं हे ठरवण्याचा अधिकार त्या निर्माणकर्त्याने आपल्या सगळ्यांना दिलेला आहे म्हणजे आता थोडस आणखीन वेळ घेऊन तुला अजून एक एक्झाम्पल देतो माझी अशी मान्यता आहे की या जगामध्ये योग्य काय आणि अयोग्य काय हे सगळ्यांना बरोबर कळत एखादा दहावी बारावीचा मुलगा आहे तो त्याच्या मित्रांबरोबर गेला आणि त्याची चार मित्र जर सिगरेट ओढायला ला लागली तर याला लहानपणापासनं मेडिकली मेंटली सगळं माहितीये की सिगरेट आरोग्याकरता घातक आहे त्याला योग्य आयोग्याचं ज्ञान आहे एखादा बिझनेसमन आहे त्याला माहिती आहे टॅक्स चोरी करणं चुकीचं आहे त्याला योग्य आयोगाचं ना आहे एखादा वकील आहे डॉक्टर आहे शिक्षक आहे यांना सगळ्यांना सगळ्यांना गृहिणी आहे कुणी mm. असो सगळ्यांना माहिती आहे जीवनामध्ये चांगलं काय आणि वाईट काय मुद्दा तिथे नाहीये प्रॉब्लेम हा आहे आजच्या जगाचा याच ज्ञान असून देखील लोक चुकीचं निवडायला जास्त धजावतात mm. मला माहिती आहे सिगरेट चुकीची आहे पण मी ती निवडणार मला माहितीये लोकांना चीट करणं चुकीचं आहे पण मी ते निवडणार माझ्या बिझनेसमध्ये माझ्या ग्राहकांना चीट करणं चुकीचं आहे माहिती आहे पण मी ते करणार आणि मला सांगा जर तुम्ही अशा पद्धतीने काम करायला लागले आणि नंतर युनिव्हर्सल एनर्जीला सांगितलं वैश्विक शक्तीला सांगितलं की माझं कर्म मला दुरुस्त करून दे ते कसं करेल ती वैश्विक एनर्जी म्हणते की बाबा रे तुला मी योग्य काय अयोग्य काय हे निवडण्याची नॉलेज दिलं होतं स्वातंत्र्य दिलं होतं तिथे तू माती खाल्ली आता माझ्याकडे येऊ नको मग हाच मुद्दा पुन्हा येतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरायचा तर मग मा, आपला माइंडसेट इथिकली योग्य काय अयोग्य काय माझ्याकरता चांगलं काय सगळ्यात महत्वाचं माझ्या कुटुंबाकरता चांगलं काय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सगळ्यात महत्वाचा जो एक इमिजिएट सर्कल आहे ते इमिजिएट सर्कल जे आहे ते आहे तुमचं कुटुंब कुटुंबातला एखादी व्यक्ती समजा चार जणांचं आई वडील मुलगा मुलगी आहेत mm. आणि त्यातला जो मुलगा किंवा मुलगी आहे ते आता प्रौढ झालेले आहेत अठरा एकवीस चे झाले आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये हे नॉलेज आलं आणि ते काम करायला सुरुवात करतात ते त्यांच्याकरता ते म्हणतात की मला चांगला पैसा मिळू दे मला करिअर मिळू दे पण जेव्हा ही व्यक्ती घरी जाते mm. तेव्हा घरातलं वातावरण काय आहे घरामध्ये mm. आई भांडण चालू आहे घरामध्ये लहान भाऊ किंवा बहीण आहे ते काहीतरी चुकीच्या मार्गाला लागलेले आहेत तीन तास इकडे प्रॅक्टिस करायची आणि तीन तास याच वातावरणात ता ता राहायचं नाही तर जो लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रॅक्टिस करतो मला असं वाटतं पर्सनली माझं हे मत आहे की त्याने सगळ्या कुटुंबाला बरोबर घेऊन जाणं गरजेचं आहे